नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी पाठ क्रमांक 7 अरण्यलिपी, लेखक आहे सुरेशचंद्र वारवडे। मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये अभ्यासलं अरण्यलिपी म्हणजे काय। जंगलातील प्राण्यांच्या पावलांच्या ज्या खणाखुणा असतात, ठसे असतात, त्याला अरण्यलिपी असे म्हणतात। त्याचप्रमाणे कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला या जंगली प्राण्यांचे ठसे पाहायला मिळतात, पाणवठ्याजवळ ज्या ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी येतात, त्या ओल्या मातीमध्ये आपल्याला प्राण्यांच्या पायांचे ठसे बघायला मिळतात। त्याचप्रमाणे वाघ आणि बिबटा, बिबट्या म्हणजे वाघाचा तो एक प्रकार असतो, वाघासारखा दिसणारा, मग त्याच्या पावलाचे जे ठसे असतात ते इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात। इतर जे प्राणी असतात त्यांच्या पावलांच्या ठसांपेक्षा वाघाचा पावलाचा जो ठसा असतो तो वेगळा असतो। त्यामध्ये कोणता फरक असतो तेही आपण बघितलं, आणि वाघाचं क्षेत्र कुठे कुठे असतं, कोणत्या ठिकाणी तो ये जा करतो, मग नदी नाल्याच्या पात्रांमधून, पाल्यापाचोळ्यातून चालणं तो टाळतो, पाऊल वाटेवरून तो चालत असतो, मग अशा ठिकाणी जर या पाऊल वाट्यांचं, नदी नाल्यांच्या पात्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला वाघाच्या पावलांचे ठसे बघायला मिळतात, आणि त्यावरून मग कळतं की हे वाघाचं क्षेत्र असेल, हे आपण अभ्यासलं। आणि त्याचा पायाचा जो ठसा असतो, त्याचा जो पंजा असतो, तळवा असतो, अंगठ्या जो असतो तो पंज्याच्या वरती असतो, म्हणून त्याच्या मातीमध्ये चारच बोट उमटतात, हेही आपण अभ्यासलं। आणि यावरून त्याच्या पंजांवरून त्याची शिरगणती करता येत असते, मोजदात करता येते, संख्या मोजता येत असते। त्याच प्रकारे वाघ आणि वाघिणी यांच्या पायांमध्ये कोणता फरक असतो, पंजांमध्ये कोणता फरक असतो तेही आपण अभ्यासलं। मग आज आपण जे काही वाघ आणि वाघीण या प्राण्यांपेक्षा जंगलात राहणारे जे काही दुसरे वेगळे प्राणी आहेत, त्यांनी त्यांची कोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघणार आहोत, त्यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती अभ्यासणार आहोत। लेखक म्हणतात, नर मादीच्या पावलांचे ठसे जवळजवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते असे समजायला हरकत नाही। आता नर मादी, जसं मानवी जीवनामध्ये किंवा मानवी मनुष्य जातीमध्ये स्त्री आणि पुरुष असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की स्त्री आणि पुरुष, मग तसंच प्राणी पक्षी यांच्यामध्ये नर आणि मादी, नर पुरुष जात, मादी स्त्री जात, मग यांच्या जे पावलांचे ठसे असतात ते जर आपल्याला जवळजवळ आढळले तर लगेच कळतं की हे दोघं सोबत असते। आता बघा की नर आणि मादी यांच्या पावलांच्या ठसांमध्ये सुद्धा फरक असतो, जसं गाय असेल, बैल असेल, यांच्या पावलांमध्ये फरक आहे, मग तसंच इतर जे प्राणी पक्षी असतात त्यांच्या पावलांच्या ठसांमध्ये सुद्धा फरक असतो। लेखक म्हणतात, ज्या प्राण्यांच्या पायांच्या नख्या, नख्या म्हणजे काय, नख बाहेर आलेले असतात, त्यांच्या पंजांच्या ठशात बोटांबरोबर नखेही उमटलेले दिसतात। म्हणजेच काय की ज्या वेळेला ते प्राणी चालतात, मग चालत असताना त्यांचे जे बोट असतात, बोटांवरील जे नख असतं ते वाढलेलं असतं, आणि ज्या वेळेला ते चालतात, चालताना ती नख सुद्धा ते मातीमध्ये उमटलेले दिसतात। म्हणून की जे प्राणी असतात प्राण्यांच्या बोटांबरोबर नख सुद्धा मातीत उमटलेले असतात। पुढचा जो प्राणी दिलेला आहे, आता इतर प्राण्यांच्या पावलांचे ठसे, आता वेगवेगळे प्राणी आपल्याला बघायचे की कोणकोणते प्राणी कसे असतात, त्यांच्या पावलांचे ठसे आकार पायांमध्ये पंजांमध्ये कसा फरक असतो ते आपण बघणार आहोत। आता बघा, तरस, तरस हा एक प्राणी आहे, तो कोल्हा जमातीतील एक प्रकार आहे। मग तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो, जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो, सुबक म्हणजे काय, सुंदर, छान। त्यांच्या पंजांचा तळवा व 4 बोटे नख्यांसह मातीत उमटलेली दिसतात, 4ही बोटात अंतर असते, तळवा व बोटे यातही अंतर असते। आता बघा, तरस जो असतो कोल्हा जमातीतील एक प्रकार म्हटलेला आहे की तो कोल्ह्यासारखा दिसतो। तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की तरस हा जो प्राणी आहे, या तरसाचा जो ठसा असतो, आता बघा, तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे। हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडामध्ये आढळतो। या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो,
म्हणून याला लाफिंग ॲनिमल हसणारा प्राणी असे म्हणतात. आणि हा जो प्राणी आहे तरस हा मांसभक्षक प्राणी आहे, तो इतर प्राण्यांचं मांस खातो. भारतात उत्तर भारत मध्य प्रदेशात पट्टेरी तरस आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, मग तरस या संबंधी आपण बघितलं, मग तसंच या पुढचा जो प्राणी या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे अस्वल. अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो, अस्वल सगळ्यांनी बघितलेला आहे. तर मग त्याचा जो पायवळांचा ठसा असतो, जसं माणसाचा पायाचा ठसा उमटतो त्याच प्रकारे त्या अस्वलाच्या पायाचा ठसा असतो. बोटाबरोबर त्याच्या पाचही लांब नख्या, नख्या म्हणजे काय नख, मी आता मग असं सांगितलं की त्याचे पाचही जे नख असतात ते ठशामध्ये उमटलेले असतात. आता बघा, अस्वल अस्वल हा जो प्राणी आहे हा सस्तन प्राणी आहे. प्रामुख्याने उत्तर गोलार्धात तो आढळतो. शरीराच्या मानाने त्याचे पाय लहान असतात, शरीर मोठं असतं आणि पाय मात्र लहान असतात. ते मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, मागील जे पाय असतात ते पूर्ण टेकवून चालतात. जसं माणूस चालतो त्याच प्रकारे अस्वलही चालतात आणि ते त्यांच्या मागील पायांवर उभे राहू शकतात किंवा बसू देखील शकतात. अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, खाद्य शोधायला ते नाक ते नाकावरच अवलंबून असतात. ते खूप दुर्वल असणारा वास हुंगू शकतात. आता अस्वल हा जो प्राणी आहे त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं, तर कितीही दुर्वलचा वास असेल तर तो लगेच हुंगू शकतो, ओळखू शकतो. आता बघा, पुढचा जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत त्या पुढच्या मुद्द्यामध्ये खूर असलेले, पायाला खूर असलेले जे काही प्राणी आहेत त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. खूर म्हणजे काय की प्राण्यांच्या तडव्याचा जो खालचा टणक भाग असतो, कडक भाग असतो, त्याला खूर असे म्हणतात. आणि मग खूर असलेले प्राणी कोणते असतील? तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलेले आहे ज्या प्राण्यांच्या पायाला खूर असतात, शेळी, बैल, गाय, असे कितीतरी प्राणी आपल्याला सांगता येतील. मग खूर असलेल्या प्राण्यांचे ठसेही पाणवठ्यावर मातीत पाहायला मिळतात. पाणवठ्यावर ज्या ठिकाणी ते प्राणी पाणी पिण्यासाठी येतात त्या ठिकाणी खूर असलेल्या प्राण्यांच्या पायांचे ठसे उमटलेले दिसतात. ओलसर माती व कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात. चिखलात खोल पाय रुतत असल्याने ठसे पूर्णपणे दिसत नाही. आता बघा, कोरडी जर माती असेल आणि त्या ठिकाणी जर पाय उमटवलं तर लगेच त्या ठिकाणी ते ठसे स्पष्ट दिसतील, ओल्या मातीमध्ये देखील दिसतील. परंतु खूप चिखल असेल आणि त्या चिखलामध्ये जर त्या प्राण्यांनी पाय घातला तर मात्र ते ठसे स्पष्टपणे दिसू शकत नाही. आता बघा, ज्या वेळेला शेतकरी शेतामध्ये कामाला जातात, पावसाळ्याचे दिवस असतात, मग त्यावेळेला काय होतं की कच्चा रस्ता असतो, मातीचा रस्ता असतो, म्हणून खूप त्या ठिकाणी चिखल साचलेला असतो. आणि जेव्हा मग बैल किंवा मग इतर जे मजूर असतात ते ज्या वेळेला चालतात त्यावेळेला त्यांचे पाय पूर्णपणे त्या चिखलामध्ये रुततात आणि रुतल्यानंतर मात्र स्पष्टपणे त्यांच्या पायाचे ठसे आपल्याला आपण बघू शकत नाही. किंवा मग शेतामध्ये काम करत असताना जे शेतमजूर असतात ते शेतमजुरांचं जे काही पाय असतात ते जर मातीमध्ये चिखलात गेले तरी सुद्धा त्यांच्या पायांचे ठसे बघायला मिळणार नाही. थोडंफार ओली माती असेल किंवा कोरडी माती असेल त्या ठिकाणी त्यांचे पाय उमटलेले दिसतात, ते स्पष्टपणे बघायला मिळतात. आता बघा, पुढचा जो प्राणी दिलेला आहे तो म्हणजे गवा. आता हा गवा जो प्राणी आहे याला जंगली रेडा असं देखील म्हणतात. गवा म्हणजेच काय? जंगली रेडा, जंगलामध्ये राहणारा. माता हा जंगली रेडा गव्याचा खुरांचा ठसा मोठा असतो. रेडा म्हटला की तुमचं डोळ्यापुढे चित्र आलंच असेल, जंगली रेडा. मग त्याचे जे पाय असतात त्याच्या पायांचा जो काही तडवा असतो, ठसा असतो, खुरांचा ठसा, तो खूप मोठा असतो. तो 6 इंच भरतो. पाळीव गुरांच्या खुऱ्यासारखा तो दिसतो. पाळीव गुरं कोणती? गाय, बैल, म्हैस, मग यांच्या पायाचं जे काही खुरं असतात त्या खुरांसारखाच हा जंगली रेड्याचा खुरा असतो. आता बघा, गवा हा जो
गवा हा उष्ण प्रदेशातील प्राणी आहे। भारतातील डोंगरावरील अरण्यात हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यात या ठिकाणी गवे आढळतात। गव्याची शिंगे गाई म्हशीच्या शिंगांसारखीच असतात। त्यांची खुरे टणक असतात, कठीण व कडक असतात आणि जमिनीवर चालण्याकरिता त्यांचा उपयोग हा होत असतो। आता बघा, ज्या प्रकारे गाय म्हैस बैल या प्रकारचे प्राणी असतात, मग तसंच गवा सुद्धा तसंच प्राणी आहे। पुढे दिलेलं आहे, पुढचा जो प्राणी आहे तो म्हणजे हरिण। आता हरिण हरणामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे, त्याची सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत। हरणाचा खुरांचा ठसा लहान असतो। हरिण सगळ्यांनी बघितलेला आहे, त्याचा जर खूर आपण बघितलं तर त्या हरणाच्या पायाचं जे खूर असतं त्या खुरांचा ठसा लहान असतो। त्याच्या खुराच्या दोन अर्धवर्तुळाकार भागाच्या खुणा जवळजवळ दिसतात। तुम्ही जर शेळी जी असते, शेळी बघितलेली आहे आपल्याकडे, पाळीव प्राणी म्हणून काहींच्या घरामध्ये शेळी पाळलेली असते आणि त्या शेळीचा जर खूर तुम्ही बघितलं तर दोन अर्धवर्तुळाकार भाग दिसतात। ज्या वेळेला ती चालते आणि उमटवते तर दोन अर्धवर्तुळाकार वाट्यांसारखं त्या ठिकाणी तिचे पाय उमटतात। मग हरणाचं देखील त्याच प्रकारे असतं। सांबर, बारशिंगा, बहुशिंगा, चिंकारा व काळवीट यांच्या खुरांचे ठसे कमी जास्त आकारांचे असतात। आता बघा, सांबर हा वेड्यावाकड्या जी शिंग असतात, वेड्यावाकड्या शिंगांचं हरिण ते असतं, त्याला सांबर असे म्हणतात। बारशिंगा हरणाची बारशिंगा असेल, बहुशिंगा असेल, चिंकारा असेल, काळवीट असेल, तरी ही हरणाची एक जात आहे आणि काळवीट हा हरणामधील नर आहे। आता बघा, सांबर, मग सांबर हा वाकड्या तिकड्या शिंगांचं हरिण चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय आणि हा सांबर हा भारतातील घनदाट जंगलात आढळतो। भारतात आढळणारी हरणाची एक मुख्य जात म्हणजे सांबर। सांबराची शिंगे हाडांची बनलेली असून भरीव आणि जाड असतात। ती दरवर्षी गळतात आणि पुन्हा नव्याने उगवतात। त्याचप्रमाणे बारशिंगा, आता बाराशिंगा, आता नावावरूनच लक्षात घ्या की बाराशिंगा म्हणजे याला बारा शिंग असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील म्हणून त्याला बारशिंगा असं म्हटलं असावं। बारशिंगा किंवा त्यापेक्षाही जास्त शिंग त्याला असतात म्हणून त्याला ते नाव पडलं। हा रवंथ करणारा भारतात आढळणारा एक प्राणी आहे। तो गवत खातो, पाणी खातो व जलीय वनस्पती हे त्याचं मुख्य अन्न आहे बारशिंगाचं। त्याचप्रकारे काळवीट, आता काळवीट हा हरणामधील नर चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय। काळवीट हे प्रामुख्याने भारतात आढळून येते। नर काळवीट हा काळ्या रंगाचा असतो। नरांना शिंगे असतात, माद्यांना शिंगे नसतात। राजस्थान व मध्य प्रदेश या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात काळवीट दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, काळवीट म्हटलं आता बघा, राजस्थान सारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आढळून येत असतो। मग यांच्या खुरांचे जे ठसे असतात ते कमी जास्त आकारांचे असतात। भेकराच्या खुराचा ठसा अवघा 1 ते 1.25 इंच भरतो। आता भेकर ही सुद्धा एक हरणाची एक जात आहे, तर याचा सुद्धा खुराचा ठसा हा 1 ते 1.25 इंच इतका भरतो। एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशांवरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते। त्यावरून प्राणी कोणत्या दिशेला गेला ते कळते। काही प्राण्यांच्या ठशांवरून तो नर होता की मादी होती ते समजते। चालताना त्यांच्या मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पडत असतो, त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो, परंतु पळताना मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात। आता बघा, आपण जे अभ्यासतोय की जंगलातील जे काही प्राणी असतात त्या प्राण्यांच्या पायाच्या ठशांवरून प्राण्यांबद्दल आपल्याला भरपूर माहिती मिळत असते। कोणती माहिती? तर तो प्राणी नर आहे की मादी आहे, कोणता प्राणी आहे हेही ओळखता येत असतं। आणि ज्या वेळेला ते चालतात त्यावेळेला फक्त त्यांच्या मागच्याच पायांचे ठसे उमटतात, पुढचे पावलांचे ठसे उमटत नाही, कारण पुढच्या पावलांवर मागचे पाऊल पडतं म्हणून पुढच्या पावलांचे ठसे पुसले जात असतात। परंतु एक
गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ते पळतात मग पळत असताना त्यांच्यातील पावलांमध्ये अंतर जास्त असतं, लांब लांब ते लांब वेगाने पळत असतात म्हणून पुढचे पाय आणि मागचे पाय दोघं पावलांचे ठसे बघायला मिळतात. मग यावरून पडताना मागील आणि पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात, त्यावरून तो चालत गेला की पळत गेला ते देखील कळतं. म्हणजे चालत गेला असेल तर फक्त मागच्या पावलांचे ठसे उमटतात आणि पळत गेला असेल तर मात्र दोघं पायांचे ठसे उमटलेले दिसतात. दोन्ही पायांच्या ठश्यांमधील अंतर जेवढे कमी तेवढा तो वेगात पळत गेला असे समजावे. म्हणजे त्यांच्यातील पायातलं जे काही अंतर असेल ते जर कमी असेल तर तो खूप वेगाने पळत गेला असेल असं या ठिकाणी समजतं. वन्य प्राण्यांच्या ठश्यांचे निरीक्षण करणे मजेशीर असते, त्यात वेळ कसा जातो ते समजत नाही. बघा, आपण प्रस्तावनेच्या स्वरूपात सुरुवातीला बघितलं की माणसाला वेगवेगळे छंद असतात, आवड असते. मग हाही एक छंद आहे, आवड आहे की प्राण्यांबद्दल फक्त आपण ऐकलेलं असतं, माहिती फक्त एवढी घेतलेली असते हा प्राणी या ठिकाणी आढळतो, तो दिसायला असा असतो, परंतु त्याचं बारकाईने निरीक्षण मात्र आपण करत नाही. म्हणून या पाठामध्ये प्राण्यांचं बारकाईने निरीक्षण आपण करायला पाहिजे आणि त्या संबंधित जास्तची माहिती आपण मिळवायला पाहिजे यासाठी हा पाठ आहे. आणि तसंच आणि मग ज्या वेळेला प्राण्यांच्या पायांचे ठसे आपण बघतो त्यावेळेला खूप आनंद होतो, एक मजेशीर माहिती आपल्याला मिळत असते. आता बघा पुढच्या मुद्द्यामध्ये प्राण्यांची काही वेगळी वैशिष्ट्ये देखील दिलेली आहे. काही प्राणी ठराविक ठिकाणी विष्ठा टाकतात, विष्ठेचा आकार रंग यावरून ते प्राणी चटकन ओळखता येतात. जसं पावलांच्या ठश्यांवरून प्राणी ओळखता येतो की ती नर होती की मादी होती, कोणता प्राणी होता पावलांच्या ठश्यांवरून ओळखता येतो, तसं विष्ठा ज्या वेळेला ते टाकतात त्या विष्ठेचा रंग असेल, आकार असेल, त्यावरून सुद्धा तो प्राणी ओळखता येतो की हा प्राणी कोणता असेल, तो प्राणी कोणता असेल. अशा पद्धतीने विष्ठेचा रंग आकार यावरून देखील ओळखता येतो. काही प्राण्यांच्या विष्ठे शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे, हाडे इत्यादी आढळून येतात आणि त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येतं. बघा, उदाहरणार्थ समजा वाघाने हरणाची शिकार केली असेल तर तो ज्या वेळेला त्या प्राण्याला खातो त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये पोटामध्ये तो जो हरिण प्राणी असतो त्याचे काही भाग असतात ते त्याला पचलेले नसतात आणि विष्ठेद्वारे ते बाहेर पडतात. मग त्या प्राण्याचे हरणाचे नख असतील, हाडं असतील, मग त्याचं जर निरीक्षण केलं केसांचं, हाडांचं, नखांचं, तर त्यावरून आपल्याला कळतं की या प्राण्याने कोणत्या प्राण्याची शिकार केलेली आहे. जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर, काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. आता बघा, जंगलातून जर आपण फिरायला गेलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकायला येतात, पशु पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात. एवढेच नव्हे तर शेतामध्ये जर तुम्ही गेला असाल तर कोकीळ असे वेगवेगळे जे पक्षी असतात त्या पक्ष्यांचा जो आवाज आपण घरी घरच्या परिसराच्या आजूबाजूला त्या पक्ष्यांचा ऐकलेला देखील नसेल असे वेगवेगळे आवाज आपल्याला जंगलात ऐकायला मिळतात. आणि मग या ठिकाणी लेखक म्हणतात की उंच उंच गवतातून पाण्याकडे पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला हरिण असेल, काळवीट असेल, सांबर असेल हे प्राणी पाणी पिण्यासाठी पाणवठ्याजवळ किंवा मग नदी नाल्यांजवळ येतात त्यावेळेला त्यांची शिकार करण्यासाठी हिंस्र जे प्राणी असतात ते त्या ठिकाणी आलेले असतात आणि मग ते त्या प्राण्यांपासून त्यांची शिकार होऊ नये म्हणून जे पक्षी असतात ते मोठमोठ्याने ओरडतात आणि या ठिकाणी धोका आहे असं लगेच चटकन त्या प्राण्यांना कळतं आणि ते सावध होत असतात. म्हणजे धोक्याची सूचना सुद्धा प्राणी एकमेकांना देत असतात. उदाहरणार्थ आपण मुंग्यांच्या जगात या पाठामध्ये अभ्यासलं की मुंग्यांच्या जगात या पाठामध्ये की मुंग्या अन्नकण मिळाल्यानंतर गंधकण सोडतात, परंतु ज्या वेळेला त्यांच्या वसाहतीवर संकट येणार असेल तर त्यावेळेला इतर मुंग्यांना सावध करण्यासाठी, त्या शत्रूपासून सावध करण्यासाठी मुंग्या विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडतात. मग तसंच हे प्राणी सुद्धा पक्षी जे असतात ते मोठमोठ्याने ओरडतात आणि या ठिकाणी धोका आहे
अशी सूचना ते इतर प्राण्यांना देत असतात। वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत, विष्ठा व झाडाझुडपांवरील त्यांच्या नख्यांचा खुणा, दातांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते। आता बघा, वन्य जे प्राणी असतात, जंगलामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, त्यांच्या पावलांचे ठसे असतील, शिकार करण्याची पद्धत असेल, विष्ठा असेल किंवा नख असतील, झाडांवर चढत असताना त्या प्राण्यांनी आपले जे नख असतात ते झाडांवर लावलेले असतात, ते त्या ठिकाणी ओरखडलेलं असतं, उमटलेले आपल्याला दिसतात, त्यांच्या दातांचा खुणा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, त्यांचे विविध आवाज यावरून आपल्याला त्यांची त्या त्या प्राण्यांची ओळख होत असते की हा प्राणी कोणता असेल। तर या सगळ्या गोष्टींवरून प्राणी ओळखता येत असतो आणि ही एक प्रकारची अरण्यलिपी सोय। आता बघा, म्हणजे जंगलातील प्राण्यांच्या ज्या काही खाणा खुणा असतील, मग फक्त पावलांचे ठसेच नव्हे तर दाताच्या खुणा, नखांच्या खुणा, त्यांचे केस असतील, त्यांचे आवाज असतील, अशा ज्या अनेक गोष्टी असतात, त्यांची विष्ठा असेल, त्या विष्ठेचा रंग असेल, तर अशा ज्या अनेक गोष्टी असतात यालाच अरण्यलिपी असे म्हटले आहे। पुढे लेखक म्हणतात, जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी नि कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो। जंगल वाचन जंगलातील जीवन समजून घेणे। जर आपल्याला एक प्रकारे जंगलामधील प्राण्यांची बरीच माहिती मिळाली, आपल्यामध्ये जंगल वाचनाचा छंद निर्माण झाला, जंगलामध्ये जाऊन प्राण्यांविषयीची बरीच माहिती मिळवण्याची आवड आपल्यामध्ये निर्माण झाली, तर मग डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण विशिष्ट प्रकारचा प्राणी कोणता आहे ते चटकन आपण ओळखू शकतो आणि अनेक प्राण्यांच्या गोष्टी आपण जाणू शकतो। प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात। आता बघा, म्हणजेच काय की त्या प्राण्यांमध्ये आपण त्या प्राण्यांच्या गोष्टी जाणण्यामध्ये आपण एकरूप होतो, मग्न होतो। जसं एखादा वेगळा काही कोणता छंद असतो, आपल्याला गाण्याचा छंद असेल, वर्तमानपत्रातील कात्रणं जमवण्याचा छंद असेल, प्रवास करण्याचा छंद असेल, गिर्यारोहक म्हणून एखाद्या डोंगरावर जाण्याचा तुम्हाला छंद असेल, तर मग ते जो छंद आपल्याला दडलेला असतो त्यामध्ये आपण गुंग होतो। मग तसं जंगल वाचनाचा जर छंद आपल्याला लागला तर आपल्याला प्राण्यांविषयीची अधिक माहिती पटकन लक्षात येत असते। मग त्या प्राण्यांचे आवाज, पायांचे ठसे, वास या प्राण्यांच्या जगाशी आपण एकरूप होत असतो, आपल्याला ते आवडायला लागतं, आपण त्याच्यामध्ये गुंग होत असतो। ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते। तर बघा, निसर्ग सगळ्यांना आवडतो, मग या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून जर आपल्याला जंगल वाचनाचा छंद लागला तर नदीकाठाकडे जाऊन पाण्याचं निरीक्षण करणं, प्राण्यांचं निरीक्षण करणं, किंवा मग डोंगर दऱ्या असेल, झाडझुडपे असतील, ओहळ असेल, नद्या असेल, या ठिकाणी जाऊन एक प्रकारे या सगळ्या गोष्टींशी आपली जवळीक निर्माण होत असते, एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्याशी नातं आपलं जुळतं, ते आपल्याला आवडायला लागतं, त्यामध्ये रस किंवा रुची आपली वाढत असते। कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवनवीन माहिती आणि वेगळ्या स्वरूपाचा आनंद मिळवून देतो। आता बघा, तर जंगलामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करणं किंवा गोळा करणं, त्याच्या जंगलात जाऊन त्या गोष्टींमध्ये रमणं, एकरूप होणं, ज्या वेळेला या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात आणि खरोखरच मग जंगल वाचनाचा छंद हा आपल्या मनामध्ये एक प्रकारे घर करून जात असतो आणि एक वेगळाच आनंद आपल्या मनाला देऊन जात असतो। मग अशा प्रकारे या पाठामध्ये लेखक सुरेशचंद्र वारघडे यांनी जंगलासंबंधी जे कंटाळवाणं वाटणारा जो विषय आहे की जंगलात जाऊन प्राण्यांचं निरीक्षण करून माहिती मिळवणं, तर एक मजेशीर गोष्ट त्यांनी यामध्ये सांगितली, वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आपण निसर्गाशी, जंगलाशी एकरूप व्हायला पाहिजे, जवळीक आपण साधायला पाहिजे, हा हेतू या पाठामध्ये दिलेला आहे। आणि जे प्राणी असतात त्या प्राण्यांसंबंधी आपण जास्तीची माहिती मिळवायला पाहिजे, हा एक महत्वाचा भाग या पाठातून आपण अभ्यासला। विद्यार्थी मित्रांनो,
जसं प्राण्यांच्या पावलांचे ठसे असतात तसे तुम्ही देखील तुमच्या घरातील जे काही आई वडील असतील, लहान भाऊ बहीण असतील, तर कागदावर रंगीत जे काही रंग असतात, वॉटर कलर असतो, त्यामध्ये आपल्या हातापायांचे जे काही पंजा असेल तो बुडवून कागदावर तुम्ही अशा प्रकारचे ठसे घेऊ शकतात आणि त्याचं निरीक्षण करू शकतात की प्रत्येक घरातील जी काही मंडळी असेल त्यांच्या हातापायांच्या बोटांमध्ये पंजामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. आणि एवढेच नव्हे तर जे काही भेंडी असेल, कांदा असेल, याचे काप केल्यानंतर रंगात बुडवून त्याचे ठसे देखील तुम्ही घेऊ शकता. हा उपक्रम तुम्ही करू शकता आणि आपल्या निसर्गामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही पशु पक्षी असतील, प्राणी असतील, यांचं बारकाईने निरीक्षण करायला तुम्ही शिकलं पाहिजे. या प्रकारे या दुसऱ्या भागामध्ये आपण ही माहिती अभ्यासली. व्हिडिओ तुम्हाला समजला असेलच, ही माहिती तुम्हाला समजली असेलच अशी अपेक्षा करते. धन्यवाद.